आज सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या दोन महत्वाच्या सुनावण्या पार पडणार आहेत यापैकी एक सुनावणी शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत आहे आमदार अपात्रतेच्या पुनर्विचार याचिकेवरही सुनावणी घेण्यात येणार आहे सुनील प्रभू यांनी ही पुनर्विचार याचिका दाखल केली आहे अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्याबरोबर आहेत प्रमोद शिवसेनेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्याचबरोबर संपूर्ण राज्याचंही लक्ष या दोन्ही सुनावण्यांकडे असणार आहे काय अधिक अपडेट्स करोना शिवसेनेसाठी महा आहे असं आपण म्हटलं तरी चालणार आहे कारण शिवसेनेच्या दोन महत्त्वाच्या सुनावणी आहेत त्याच लागोपाठ मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्यासमोर होणार आहेत आपण जर बघितलं तर शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्या गेल्यानंतर शिवसेनेच्या वतीनं सुप्री निवडणूक आयोगाचा जो निर्णय होता तो त्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली गेली के होती त्या याचिकेवरती मागच्या काही दिवसांपासून सुनावणी झाली नव्हती एक ऑगस्टला ही सुनावणी होणार होती पण कलम तीनशे सत्तर संदर्भात लागोपाठ सुनावणी होणार होती त्यामुळं सुप्रीम कोर्टानं त्यावेळी सांगितलं होतं की पुढच्या काही दिवसांना जवळपास चार ते पाच आठवड्यानं आपण सुनावणी घेऊ आणि त्यानंतर आज ती सुनावणी आहे ती लिस्टेड झालेली आहे दुसरीकडे आपण बघायला गेलो तर सोळा आमदारांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं अध्यक्षांकडे निर्णय दिला होता पण अध्यक्षांना त्यावरती कारवाई केली नव्हती त्यामुळे अध्यक्षांना लवकरात लवकर कारवाई करावी असं म्हणत सुनील प्रभूंच्या वतीने ही दुसरी याचिका जी आहे ती आ, सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली गेली होती आणि त्या ते याचिकेसंदर्भात देखील आज सुनावणी होणार आहे महत्वाचं जर बघायला गेलं तर मागच्या सुनावणीच्या वेळी ज्यावेळी हा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित केला गेला त्यानंतर अध्यक्षांनी कारवाईला सुरुवात केली होती मागच्या काही दिवसांपूर्वीच आपण जर बघितलं तर अध्यक्षांनी सगळ्या आमदारांना बोलवलं होतं सुनावणीसाठी आणि तर पुढच्या काही दिवसांनी सुनावणी होणार आहे त्यामुळे बघावं लागणार आहे अध्यक्षांच्या वतीनं नेमकं काय स्पष्टीकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टात दिलं गेलेलं आहे आणि आज तरी सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही शिवसेनेच्या सु, सुनावणी संदर्भात काही स्पष्ट निर्देश जे आहेत ते मुख्य न्यायमूर्ती देतात काही बघावं लागणार आहे कारण मुख्य न्यायमूर्तींसह इतर दोन न्यायमूर्तींच्या समोर ही सुनावणी होणार आहे त्यामुळे राज्याचं लक्ष जे आहे ते निश्चित पद्धतीने या सुनावणीकडे लागल्याचं आपल्याला बघायला मिळते अगदी प्रमोद आणि या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी आपल्याकडनं जाणून घेणार तुर्तास धन्यवाद सविस्तर माहिती